नवी मुंबई के नेरुल में आज से ओम साई सहकारी पथपेढ़ी का शुभारंभ हो गया। कांग्रेस नेता और इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने इसका उद्घाटन किया। इस अवसर पर ओम साई सहकारी पथपेढ़ी के चेयरमैन वामन रंगारी, विशेष अतिथि वीरेंद्र लगाड़े समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। कांग्रेस नेता रविंद्र सावंत ने विश्वास जताया कि ओम साई सहकारी पथपेढ़ी सामान्य लोगों को आर्थिक सहायता देकर रोजगार उपलब्ध कराने में मददगार बनेगी। देखिए रिपोर्ट। नेरुल में आज से ओम साई सहकारी पथपेढ़ी लिमिटेड का शुभारंभ हो गया। इंटक जिलाध्यक्ष और कांग्रेस नेता रविंद्र सावंत ने आज पारंपरिक ढंग से इसका उद्घाटन किया। इस अवसर पर पथपेढ़ी के चेयरमैन वामन रंगारी, विशेष अतिथि वीरेंद्र लगाड़े समेत कई पदाधिकारी और बैंक कर्मी मौजूद थे। कांग्रेस नेता रविन्द्र सावंत ने इसका शुभारंभ करते हुए विश्वास जताया कि लॉकडाउन की आर्थिक तंगी से परेशान लोगों को ओम साई सहकारी पथपेढ़ी कम ब्याज पर लोन देकर रोजगार भिमुख बनाने में मदद करेगी। रंगारी साहेबांचे सहकारी यांनी ओम साई पथपेढ़ी म्हणून आज चालू केलेली आहे। ओम साई पथपेढ़ीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाला जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना भाजी व्यावसायिक असो, वडापावचा धंदा करणारा असो, जो पण घरगुती उद्योग करणारा असो, त्यांना आम्ही ह्या पथपेढ़ी पतसंस्थेच्या माध्यमातून एक स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून आपण छोट्या प्रमाणात काहीतरी व्यवसाय चालू करण्यासाठी त्यांना आम्ही त्यांना आर्थिक मदत करणार आहोत या पथपेढ़ीच्या माध्यमातून। आणि मी रंगारी साहेबांना सांगेन की जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल या दृष्टीने आपण त्या पथपेढीची वाटचाल चालू करूया की आज बेरोजगार हा नोकरीच्या शोधात असतो त्याला आपण कुठेतरी बिझनेसकडे किंवा रोजगाराकडे त्याला रोजगार कसा उपलब्ध होईल, त्याला कसा आपण एक एखादा व्यवसाय चालू करू शकतो, त्याला आपण आर्थिक मदत देऊन ते बेरोजगारी दूर करण्यासाठी आम्ही या पतसंस्थेच्या माध्यमातून आता प्रयत्न नवी मुंबईमध्ये करणार आहोत। उद्घाटन अवसर पर नागरिक सहकारी पथपेढ़ी के चेयरमैन वीरेंद्र लगाड़े ने जहां ओम साई सहकारी पथपेढ़ी के बेहतर संचालन और बैंकिंग सेवाओं को जरूरतमंदों तक पहुंचाने में मदद का भरोसा दिलाया, वहीं पथपेढ़ी के संचालक और पदाधिकारी ने कहा कि कारोबार शुरू करने के इच्छुक लोगों को कम ब्याज पर ज्यादा लोन दिलाने उनकी प्राथमिकता होगी। उन्होंने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। अपन जस्ट नागरिक साठी एक लक्षावधि से एक स्कीम आणलेली आहे आणि आपण जास्तीत जास्त गरजू लोकांना आपण रोजगार कसा देणार आणि त्यांना लोन कर्ज आणि कसं उपलब्ध करून देणार त्याच्यामधून माध्यमातून आपण हे उपलब्ध करून देणार आहे आणि चांगल्या चांगल्या महत्त्वाच्या ठेव्या आपण इथं देणार आहेत की ज्या जास्त कमीत कमी व्याजदर आणि जास्त लोन कसं त्यांना देता येईल हा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। आम्ही दैनिक ठेवीसाठी 4 ते 5 मोर इथं दैनिक ठेवीसाठी ठेवलेले आहे, ते प्रत्येक मुलगा त्यांच्या घरी जाऊन दैनिक ठेव जमा करेल आणि त्यांना योग्य त्यावेळी वाटेल त्यावेळी त्यांना आम्ही ते जे लोनच्या स्वरूपामध्ये कर्जाच्या स्वरूपामध्ये त्यांना कमीत कमी व्याजाने ते लोन उपलब्ध करून देणार आहे। असे काही आपल्या समाजामध्ये मध्यमवर्गीय माणसं आहेत की ते खरोखर चांगले आहेत, त्यांना धंदा करायचा आहे, उद्योग करायचा आहे, त्यांना अशा कुठल्याही बँकेत सहकार्य करत नाही, पण त्यांना पर्याय राहतो पतसंस्था। कारण या तळागाळातल्या लोकांना आणि मध्यमवर्गीय लोकांच्या निगडीत अशी पतसंस्था आहे, त्यामुळे या पतसंस्थेचा फायदा नक्कीच मध्यमवर्गीयांना होतो आणि मी करत आलेलो आहे। म्हणजे सांगायचा उद्देश एक आहे की पतसंस्था ही जी आहे त्या समाजातील सर्वसामान्य माणसांच्या आणि तळागाळाच्या माणसांच्या उपयोगाची आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पतसंस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि मी रंगारी साहेबाचं मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनी ह्या अशा लॉकडाऊनच्या नंतरच्या पिरियडमध्ये लोकांना सहकार्य करण्यासाठी ही पतसंस्था स्थापन केली। मी माझ्या सद्गुरु नागरी पतसंस्थेतर्फे वीरेंद्र लगाडे परिवारातर्फे त्यांना ह्या पतसंस्थाच्या हार्दिकाने शुभेच्छा देतो। रंगारी साहेब तुम्ही काम करा, रवींद्र सावंत तुमच्या बरोबर आहेत, आम्ही तुमच्याबरोबर आणि सर्वजण आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि सर्व मिळून आपण या सामाजिक तळागाळातील लोकांना सहकार्याची भूमिका घेऊया। सर्वप्रथम मी वामन रंगारे साहेबांना मी ह्या गोष्टी पतसंस्था ओपन केल्याबद्दल मी त्यांना प्रथम त्यांना अभिनंदन करतो। खरोखर ह्या क्षेत्रामध्ये उतरणं खाप जिगरीचं काम आहे आणि त्यामुळे त्यांनी जी हिंमत दाखवलेली आहे त्यामुळे त्यांचं मी खूप अभिनंदन आणि धन्यवाद देतो। आणि विभागामध्ये नेरूळ विभागामध्ये आपल्या सगळ्या गरजूंना जे सहकार्य होणार आहे, आतापर्यंत राजकीय लोकांनी किंवा जे इस्टॅब्लिश राजकीय लोक आहेत त्यांनी जे मक्तेदारी त्यांची सहकार क्षेत्रामध्ये, तर माझं म्हणणं आहे की खरोखर वामन रंगाड्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये जे धाडस दाखवलेलं आहे मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो की आपले कोणाची मक्तेदारी नाही, सामान्य माणूससुद्धा सहकार क्षेत्रामध्ये उतरू शकतो, या दिमाने मी वामन रंगारे यांचं खूप खूप अभिनंदन करतो। मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो
की वामन रंगारी साहेब यांच्या अथक प्रयत्नातून जी ही संस्था उदयास आलेली आहे आणि त्यांचा आज या ठिकाणी मोठ्या थटामटामध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि तळागाळातील गोरगरिबांना जे कर्जाच्या रूपामध्ये लोनच्या स्वरूपामध्ये डेली कलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या विभागामध्ये एक जनतेची उपयोगाला असं एक संस्था या ठिकाणी मर्यादित ओमसाई सहकारी पतपेढी संस्था उदयास आलेली आहे. या संस्थेला मी हनवते परिवाराच्या वतीने आणि या नेरूळ नगरीच्या वतीने मी सर्वांचं वामन नगरी साहेबांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्यांना पुढील कार्यास मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो. एवढंच सांगायला जा, महिला आपल्या घरगुती काम करतात, छोटा मोठा बिझनेस करतात आणि त्यांनी पतपेढीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर खूप चांगलं त्यांना लोन मिळेल आणि छोट्यापेक्षा मोठं थोडंसं हातभार लागेल लोनमुळे ह्या पतपेढीमुळे. आणि महिला ह्या आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहतील, त्यांना थोडं जर आम्ही आधार दिला आम्ही प्रयत्न करू की आमच्या पतपेढीमधून त्यांना जास्तीत जास्त कर्ज किंवा आपलं मदत करण्याचे प्रयत्न करू आणि त्यांचा घरगुती बिझनेस का होईना त्यांच्यामध्ये मदत होईल आमच्या पतपेढीची आणि यानुसार आम्ही त्यांना सहकार्य करू आणि त्यांना सक्सेस मिळेल, त्यांच्या मागे आमचं सक्सेस होईल. ब्युरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.